नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एलबीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. वर्ग तिसरा विषय बुद्धिमत्ताचा पाठ क्रमांक 8 आकलन. तर आज आपण पाठ क्रमांक 8 आकलन हा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठाला सुरुवात करणार आहोत. पहा, आकलन या पाठामध्ये तत्पूर्वी काय माहिती आपण पाहूया. येथे प्रत्येक प्रश्नामध्ये दिलेल्या सूचनांचे व्यवस्थित पालन करून व प्रश्न व्यवस्थित वाचून उत्तर शोधून काढावे लागते. म्हणजे बघा, आकलन या पाठामध्ये काय काही प्रश्न दिलेली असतात आणि तो प्रश्न काय करायचा, व्यवस्थित अगोदर वाचायचा आहे आणि त्या प्रश्नामध्ये जे काही सूचना दिलेली आहे त्या सूचनेचं काय करायचं, व्यवस्थित वाचून त्या सूचनेचं पालन करून उत्तर काय करायचं आपल्याला शोधायचं आहे. पहा, या बघा, याच्यामध्ये काय दिलेली असते, अक्षरमाला दिलेली असते आणि अक्षरमालेवरूनच आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. पहा, अक्षरमाला तुम्हाला माहिती आहे, इंग्रजी अक्षर ही एकूण इंग्रजी अक्षर 26 अक्षर आहे. तर बघा, या 26 जी इंग्रजी मूळाक्षर आहेत किंवा 26 लेटर्स आहेत, त्याच लेटर्सचा वापर करून ही अक्षरमालिका म्हणजे ही अक्षरमाला तयार केलेली आहे. फक्त तुम्हाला माहिती 26 लेटर्स आहेत, 26 पैकी आपण इथं 25 लेटर्स घेतलेले आहेत. झेड हे लेटर आपण इथं काय केलेले घेतलेलं नाही आहे. या 25 लेटरचीच 25 मूळाक्षरांची 25 इंग्रजी मूळाक्षरांची मिळून ही अक्षरमालिका तयार केलेली आहे. म्हणजे बघा, जे 5-5 लेटर्स आहेत, 5-5 मूळाक्षर आहेत, 5-5 इंग्रजी मूळाक्षरांचा एक एक ग्रुप केलेला आहे आणि त्या अशा प्रकारे 5 ग्रुप करून ती अक्षरमालिका काय तयार केलेली आहे. पहा, ही अक्षरमालिकेची कोणती आहे, ही बाजू डावी बाजू, आणि ही अक्षरमालिकेची इकडून कोणती बाजू तयार आहे, उजवी बाजू असते. पहा, ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू आहे. पाहिजे प्रत्येक याच्यामध्ये 5-5 मूळाक्षरांचा एक गट केलेला आहे, 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे. हा एक 5-चा गट, हा दुसरा 5-चा गट, हा तिसरा 5-चा गट, हा चौथा आणि हे 5-वा, म्हणजे 5 जो गट आहे 5 मूळाक्षरांचा एक गट करून ही पूर्ण काय तयार केलेली अक्षरमाला तयार केलेली आहे. आणि इथे एक लक्षात घ्यायचं की झेड हे लेटर घेतलेलं नाही. बघा, आता या अक्षरमालिकेवर आधारित प्रश्न कशा प्रकारे विचारतात ते पाहूया. बघा, प्रश्न पहिला, वरील अक्षरमालिकेतील उजवीकडून 7वे अक्षर कोणते. बघा, ही जी अक्षरमालिका दिलेली आहे त्या मालिकेतील उजवीकडून 7वे अक्षर आपल्याला शोधायचं आहे, कोणतं आहे ते लिहायचं. बघा, इथे पर्याय दिलेले आहेत, आता बघा उत्तर. बघा, कोणती बाजू म्हणते, उजवी बाजू. मग आपल्याला माहिती आहे ही अक्षरमालिकेची उजवी बाजू आहे. इथून 7वे अक्षर म्हणजे आपल्याला इथून काय करावं लागेल, मोजावं लागेल. म्हणजे हा वाय पहिला, हा दुसरा, डब्ल्यू तिसरा, व्ही लेटर चौथं, यू लेटर 5वं, आणि टी लेटर 6वं, आणि एस लेटर ही काय 7वं. म्हणजे उजव्या बाजूकडून आपल्याला काय करायचं, मोजत घ्यायचे. उजव्या बाजूकडून मोजत आल्यानंतर कोणता लेटर 7वं येते, एस हे लेटर किंवा एस हे इंग्रजी मूळाक्षर 7व्या क्रमांकाला येते. म्हणजे पर्यायामध्ये उत्तर कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे त्याला आपल्याला गोल करायचं आहे. पहा, अशा प्रकारे आकलन या पाठामध्ये काय दिले, तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, अगोदर प्रश्न आपण व्यवस्थित वाचून घेतला आहे आणि त्यात काय सूचना दिलेली आहे. तर बघा, या प्रश्नामध्ये आपल्याला उजवीकडून 7वा अक्षर कोणता आहे हे आपल्याला त्याच्यात सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आपण या अक्षरमालिकेचं निरीक्षण करून उजवीकडून 7वा अक्षर शोधलेलं आहे, ते कोणतं आहे, यस आहे. अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवायचे आहे. तुम्हाला हे गणित समजलीच असतील. पुढील पाठांमध्ये यापुढील उदाहरणे आपण अभ्यासूया.